आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे एक महत्वपूर्ण संदेश देशभर अठरा वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरु आहे कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरणाच्या शंभर कोटी मात्रांचा टप्पा आता लवकरच ओलांडला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारनं त्यासाठी अनेकविध सुविधा दिल्या आणि उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं ही वाटचाल गतीनं सुरु झाली या कार्यात डॉक्टर परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे श्रोते हो एक जरूर लक्षात ठेवा लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका कोविड एकोणीसचा धोका अजून संपलेला नाही त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा ठळक बातम्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही जनतेची चळवळ बनली पाहिजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नागप्रातील मिहान इथं आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते कल्पना सरोज ग्लोबल एव्हिएशन प्रकल्पाचं भूमिपूजन प्रत्येकानं शेतकऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी काम केलं पाहिजे पालकमंत्री सुनील केदार आणि विदर्भात अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही जनतेची चळवळ बनली पाहिजे या महोत्सवामध्ये समाजातील सर्व समाज घटकांचा सहभाग असला पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं व्यक्त केली स्थानिक संविधान चौकामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगानं झेंडा गीत सामूहिक गायनाचा कार्यक्रम तसंच संविधान चौकात स्थापन करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाचं लोकार्पण आज गडकरींच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी विधानसभेतील विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस राज्यसभेचे खासदार डॉक्टर विकास महात्मे प्रामुख्यानं उपस्थित होते नागपूरच्या संविधान चौकामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अतूट संबंध दाखवणारा संविधान प्रास्ताविकेचा शिलालेख आज नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं या चौकात स्थापला गेला आहे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं पद्मश्री श्यामलाल गुप्त यांच्या ओजस्वी शब्दानं रचलेलं झेंडा उचा हमारा हे झेंडा गीत मनपाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी सादर केलं अशा प्रकारचं देशभक्तीपर गीत महानगरपालिकेच्या प्रत्येक झोन स्तरावरील शाळांमध्ये गायलं जावं अशा गायनाच्या स्पर्धा आयोजित करून त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठीचा निधी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निधीमधून मी देईन अशी घोषणासुद्धा गडकरी यांनी यावेळी केली नागपूरमधील एक लाख विद्यार्थी असे देशभक्तीपर गीतं गातील असं नियोजन महानगरपालिकेनं करावं असंही त्यांनी सांगितलं कविवर्य सुरेश भट सभागृहात मोठ्या स्क्रीनवर देशभक्तीची भावना जागृत करणारे चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्याची व्यवस्था सुद्धा महानगरपालिकेनं करावी यासाठी आपण आवश्यक सहकार्य करू असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना निबंध तसंच वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही गडकरी यांनी यावेळी केलं याप्रसंगी संविधान प्रास्ताविक शिलालेखाच्या कामामध्ये महत्वाची भूमिका निभावणारे नागपूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांचं सुद्धा त्यांनी विशेष अभिनंदन केलं नागपूर के विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं आयोजित सामूहिक झेंडा गीत गायन नागपुरातील विविध ठिकाणच्या एकशे पंचवीस होत आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर आयोजन केलं जात आहे आजच्या संविधान चौकातील कार्यक्रमाला मनबाचे पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी विद्यार्थी तसंच नागरिक उपस्थित होते। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सध्या सुरु असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात केंद्र सरकारनं बदल केले आहेत त्यानुसार ठिबक आणि तुषार संचासाठीच्या खर्च मर्यादेतही सुमारे दहा ते चौदा टक्के वाढ केली आहे या निर्णयामुळं शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ होणार आहे सिंचनासाठीची खर्च मर्यादा यापूर्वी दोन हजार सोळामध्ये निश्चित करण्यात आली होती मात्र बदलत्या परिस्थितीत ही मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकरी तसंच ठिबक सिंचन उत्पादकां कड़ू नहीं केली जात होती नव्या बदलांमुळे शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रति हेक्टर सुमारे पंधरा हजार रुपये जादा अनुदान मिळणार आहे कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला असताना पर्यटनस्थळं सुरू करण्यास राज्य शासनानं परवानगी दिली आहे त्यातच थंडीची चाहूल आणि दिवाळीच्या सुट्ट्या यांचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीनं पर्यटकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत अशी माहिती एमटीडीसी विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी काल दिली टेलरिंग काम ते कोट्यवधीच्या उद्योगाचं यशस्वी वहन करणाऱ्या डॉक्टर कल्पना सरोज यांना बेरोजगारीचे चटके माहीत आहेत त्यामुळे विमान इंजन दुरुस्तीच्या त्यांच्या कोट्यावधींच्या प्रकल्पातून विदर्भातील बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळेल सोबतच प्रतिकूल परिस्थितीत उद्योग व्यवसायात कसे उभे राहायचे याची प्रेरणाही मिळेल त्यामुळे कल्पना सरोज ग्लोबल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्पाचं भूमिपूजन करताना आनंद होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज नागपूर इथं केलं मिहान येथील परिसरात उभारण्यात येणाऱ्या कल्पना सरोज ग्लोबल एव्हिएशन प्रकल्पाचं भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते प्रकल्पाच्या संचालिका डॉक्टर कल्पना सरोज मिहान विकास आयुक्त डॉ व्ही श्रमण कॅप्टन विनय बांबुळे व्यवस्थापकीय संचालक एम के गोरे यांच्यासह विमानचालन क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते डॉक्टर राऊत म्हणाले की मिहान सेज हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून या ठिकाणी विविध उद्योग व्यवसायांच्या उभारणीतून विदर्भातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे नवनवीन उद्योग व्यवसायांच्या उभारणीमुळे प्रदेशाच्या सर्वांगीण विकासात भर पडत आहे कल्पना सरोज यांच्या एव्हिएशन प्रकल्प अंतर्गत जेट विमानं हेलिकॉप्टर यांच्या इंजिन दुरुस्ती देखभाल विविध भाग उभारणीचे आणि दुरुस्तीचे आणि पायलट प्रशिक्षण आदी महत्वपूर्ण कामं होतील एव्हिएशन प्रकल्प निर्मितीमुळे मिहानमध्ये विमान चालन या क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होणार असून रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होणार आहेत कल्पना सरोज यांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं लाखो करोडो महिलांसाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या विदर्भातील प्रसिद्ध उद्योजिका डॉक्टर कल्पना सरोज यांना नुकतंच वनराई फाऊंडेशनतर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं कल्पना सरोज यांची यशोगाथा ही संघर्षमय आणि तेवढीच प्रेरणादायी आहे तरुण उद्योजकांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं असं आवाहनही डॉक्टर राऊत यांनी यावेळी केलं श्रीमती सरोज यांनी आपल्या यशप्राप्तीविषयी यावेळी कथन केलं आणि महिला उद्योजकांनी अडचणींमुळे घाबरून न जाता जिद्दीनं सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहोत शेतकरी संकटात आहे त्यास विविध कारणं आहेत शेतकरी राहिला तरच आपण राहू त्यामुळे प्रत्येकानं शेतकऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी काम केलं पाहिजे असं पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितलं आरवी कृषी उत्पन्न बाजार समितीस आज पालकमंत्र्यांनी भेट दिली तसंच येथील शेतकरी सहकारी जिनिंग आणि प्रेसिंगच्या गोदामाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इंडोर स्टेडियम आणि व्यायामशाळेची पाहणी तसंच सहकार महर्षी नारायणराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांना एकत्र ठेवण्याचं महत्वाचं ठिकाण आहे बदलत्या काळात बाजार समित्यांनी बदललं पाहिजे त्यासाठी आपली मदतीची भूमिका राहील असंही पालकमंत्री केदार यांनी पुढे बोलताना सांगितलं रूढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकवता यावं यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे प्रबोधन नियतकालिकातले केशव सीताराम ठाकरे यांच्या लेखांचं संकलन असलेल्या प्रबोधनमधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथाचं प्रकाशन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झालं त्यावेळी ते बोलत होते कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारनं आणि प्रशासनानं अत्यंत चांगलं काम केलं असून कोरोनाची आकडेवारी कधीही लपवली नाही कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नसून सर्वांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सांगितलं घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय इथं विस्तारित कोविड इमारत आणि ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तसंच रुग्णवाहिकेचं लोकार्पण थोरात यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते अतिवृष्टीनं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच हवालदिल झाले असताना आता परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे कालपासून जिल्ह्याच्या अनेक भागात बरसलेल्या पावसानं हाती येत असलेल्या कापूस आणि सोयाबीनला तडाखा दिला आहे पुसद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानंतर खरीपातील उर्वरित सोयाबीन काढण्याची तयारी सुरू असताना परतीच्या पावसानं ही नासाडी होत आहे शनिवारला झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या पावसामुळे जिल्ह्यातील धान सोयाबीन पराठीचं पीक अक्षरशः मातीमोल झालं आहे वाशिम जिल्ह्यात तसंच बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्पाच्या परिसरात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसानं पेंटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला आहे या पुरामुळे सरपखेड धोडप आणि कर्डा गोभणी दोन जिल्हामार्ग बंद झाले असून पैनगंगा नदीकाठच्या रिसोड आणि वाशिम तालुक्यातील चाळीस गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे तसंच कापणी केलेलं ला लाखो क्विंटल सोयाबीनचं पीक शेतीत असून हातातोंडाशी आलेला घास ऐन दिवाळ सणात घरी येतो की दिवाळं काढतो याबद्दल जिल्ह्यातील कास्तकार चिंताग्रस्त झाले झाला आहे दरम्यान नागपुरात देखील पावसाच्या हलक्या सरी बरसल्या या बरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार